Hi, Myra. Hi. कशी आहे तू? मी बरी आहे. यो. सो आज सगळ्यात अवेटेड ब्लॉग आहे आपल्या चॅनल वरती. तुम्ही बरेच महिन्यांपासून कमेंट करत आहात, आम्हाला सांगत आहात की आम्हाला हे पाहिजे आहे. काय मायरा ते? मायराचा रूम टू. येस, मायराचा सेट वरची जी रूम आहे ती आज आपण दाखवणार आहे. आणि कशी सजवली आहे ती श्वेताने तेही तुम्हाला दाखवू आपण. नाही की मायरा? येस. सो काय, आता आपण इकडनं जातो आहे सेट वरती. इन द मीन टाइम आम्ही सेट वरती पोहोचेपर्यंत श्वेताने काही शॉपिंग केली आहे फ्रॉम कॅश करो, ती तुम्हाला ती दाखवेल. आणि बाय द टाइम आम्ही तिथे पोहोचू की आपण मग आपला रूम टूर कंटिन्यू करू. येस, तर ते बघा तुम्ही. ओके, चलो. सो श्वेताने जी शॉपिंग केली आहे फ्रॉम कॅश करो ती तुम्हाला थोड्या वेळातच दाखवेल. पण त्याआधी ते ऍप कसं वापरायचं हे मी तुम्हाला सांगेल. सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, ती लिंक क्लिक करा, ते ऍप डाउनलोड करा, किंवा गुगलच्या ऍप स्टोअर किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन ते ऍप डाउनलोड करा. आणि आमचा जो कोड आहे Myra25 हा तुम्ही टाका, जेणेकरून तुम्हाला इन्स्टंट 25 रुपीजचा बोनस मिळेल. ओके, आता ऍप डाउनलोड झालं आहे, आता हे वापरायचं कसं आहे. आता ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला ज्या कुठल्याही वेबसाईट सिलेक्ट करायचं, जसं की आम्ही सगळी शॉपिंग मिंत्रावरनं केली आहे, सो आम्ही मिंत्रा सिलेक्ट करत आहे. ऑरेंज बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक करून नंतर असं प्रोडक्ट जे आपण सर्च करतो ते सर्च करायचे आहेत, प्रोडक्ट कार्ड मध्ये टाकायचे आहेत, ते परचेस करायचे. आणि परचेस करून झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट करून झाल्यानंतर तुमचा जो कॅशबॅक आहे तो तुम्हाला माय अर्निंग्स या सेक्शन मध्ये तुम्हाला दिसत असेल. तो तुम्हाला दोन ऑप्शन्स आहेत, इधर तुम्ही तो बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू शकता और येस तुम्ही फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनच्या गिफ्ट वॉचेस मध्ये ट्रान्सफर करू शकता. सो व्हेरी सिम्पल आहे, काही रॉकेट सायन्स काही नाही आहे. आता कॅश करो वरती ना 1600 अधिक वेबसाईट्स आहेत, जसे की अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, मिंत्रा आहे, द फर्स्ट क्राय आहे, नायका आहे. मेजर ज्या वेबसाईट्स जिथे आपण शॉपिंग करतो त्या सगळ्या इकडे अवेलेबल आहेत. सो जेव्हा पण तुम्ही कधी या वेबसाईटवर शॉपिंग करायचं म्हणता आहात तर ती शॉपिंग करायची आहे वाया कॅश करो. जसं मी आत्ता हे सांगितलं कसं करायचं ते तुम्ही बघून घ्या त्या व्हिडिओमध्ये. सो आणि दुसरी गोष्ट काय आहे की ह्याचं जे फंडिंग आहे ना, इट इज बीन फंडेड बाय अर श्री ओन व्हेरी रतन टाटा सर. सो आपल्याला माहिती आहे की स्टेबिलिटी आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, इट इज अन वेल फंडेड ऍप. सो जेव्हा पण तुम्ही कधी शॉपिंग कराल, आय विल ऑलवेज सजेस्ट आणि श्वेता पण तुम्हाला सांगेल, इट इज ऑलवेज कॅश करो. आणि द बेस्ट पार्ट ऑफ दिस ऍप इज की जो काही तुम्हाला कॅशबॅक मिळतो आहे इट इज ओव्हर अँड अबव युअर डिस्काउंट. मी समजा लेट्स से की मिंत्रावर सेल चालू आहे, सगळ्या मिंत्रावर सेल चालू आहे, तर तो सेल तुम्हाला मिळतो, डिस्काउंट तुम्हाला मिळणारच आहे, बट ओव्हर अँड अबाउट दॅट डिस्काउंट तुम्हाला कॅशबॅक मिळणार आहे. आणि तो कॅशबॅक यू कॅन डायरेक्टली ट्रान्सफर इट टू युअर बँक अकाउंट. सो रियल कॅश आहे. ओके, सो काय करायचं, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, ती लिंक क्लिक करा, ऍप डाउनलोड करा, आमचा जो कोड आहे Myra25 हा टाका, किंवा ऍप स्टोअर किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन ते ऍप डाउनलोड करा आणि आमचा जो कोड आहे Myra25 टाका, जेणेकरून तुम्हाला इन्स्टंट 25 रुपीजचा बोनस मिळेल. ओके, सो असं सगळं हे आहे. आता काय आहे, श्वेता तुम्हाला सगळी ती शॉपिंग काय ती दाखवेल. मी कॅमेराच्या त्या साईडला जातो आणि तुम्हाला सगळं शूट करून दाखवतो. आहे की नाही मायरा? सो आता आपण ड्रेस दाखवूया. यावेळेस मी सगळे ड्रेस आधीच ओपन करून ठेवले, कारण ते मायराला मला ट्राय करायचे होते. सो कुठलं दाखवूया पहिले? ओके, चला. मायराला ऑफिस ड्रेसची जरा आता हौस आली आहे, त्यामुळे हा असं एक जॅकेट आहे आणि त्याच्यावर ही अशी फॉर्मल पॅन्ट आहे. ओके, सो याची प्राइस आहे 2850 आणि डिस्काउंट प्लस कॅश करो प्राइस आहे 1446. ओके, तो आपण काय करू, फोटो या साईडला दाखवूया, जेणेकरून कसा दिसतोय मायराने घातलेल्यावरती कळेल. ओके, आणि खाली परत प्राइस पण दाखवू. येस येस, डिस्क्रिप्शन मध्ये आपण लिहिणार आहे. सो हा एक ब्लॅक अँड व्हाइट कफ्तान आहे, असा एकदम सुटसुटीत आहे, मला तसे कपडे आवडतात. आणि याची प्राइस आहे 1599 आणि याची डिस्काउंट प्लस कॅश करो प्राइस आहे 645. ओके, याच्यावरच प्राइस लिहिले आहेत, कारण मग ते मला शोधत बसायला लागतं लक्षात राहील म्हणून त्याच्यावरच लिहिलंय. बर, आणि हा वेलवेट वाला ड्रेस हा मायरासाठी घेतलाय. ही अशी पॅन्ट आहे त्याची, त्याला खाली कट आहे म्हणजे प्लाझो स्टाईल आहे आणि हे त्याच्यावरती टॉप आहे. म्हणजे मला ड्रेस घातला ना एकदम आतून टोचत पण नाही, म्हणजे सॉफ्ट होतं, सॉफ्ट होतं, रफ नाहीये, सॉफ्ट आहे, रफ नाहीये, सॉफ्ट आहे. येस, त्याचा फोटो, त्याचा फोटो आपण इथे साईडला दाखवूया. आणि आता तुम्ही मला सांगा कॅश करो प्राइस काय त्याची? याची प्राइस आहे 2590 आणि डिस्काउंट प्लस कॅश करो प्राइस आहे 1400. ओके, चलो छान. एक मायरासाठी
आणि हा एक टॉप मी माझ्यासाठी घेतलाय ज्याची प्राइस आहे 998 आणि डिस्काउंट प्लस कॅश करो प्राइस आहे 509 म्हणजे 500 रुपयाचा हा टॉप आहे. छान आहे. येस. आणि हा एक मी वन पीस घेतलाय जो मला खूप आवडला आणि मला व्हाईट कलर व्हाईट घ्यायचा श्वेताचा व्हाईट अँड ब्लॅक खूप फेवरेट कलर आहे खूप आवडतो. हा पण व्हाईट ब्लॅक खूप जास्त आहे माझा फेवरेट. सो याची प्राइस आहे 1749 आणि डिस्काउंट प्लस कॅश कव प्राइस काय माहिती 575 खूप छान. कॅश करोचं काय आहे की तुम्हाला जे कॅशबॅक मिळतंय ना ते तुम्ही तुमच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू शकता. आणि आता खूप सेल पण चालू एक्झॅक्टली सो तुम्हाला तो डिस्काउंट मिळतोच मिळतो पण तुम्हाला प्लस कॅशबॅक पण मिळतो. राईट. मी वाया कॅश करो ऑर्डर करते. राईट राईट. हा पण ड्रेस मी कॅश करो वरून मागच्या त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल. नक्कीच. हा एक लूज टॉप आहे परत जो मला आवडलेला. याची प्राइस आहे 1999 आणि हा मला डिस्काउंट प्लस कॅश करो आहे 1127 1100 रुपये. आणि ही एक अशी डंगरी. डंगरी म्हणजे काय ग डंगरी? तुला बरं माहिती का याला डंगरी बोलतात वगैरे? निघालं वाटत. हा ते असं जॉईन. अच्छा अच्छा अच्छा. सो हा पण ड्रेस मी कॅश करो वरून मागवला आहे. याची पण प्राइस आणि लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. नक्कीच. आणि मायराने जो घातलाय तुम्ही बघितलंच असेल आता तो पण कॅश करो वरून ऑर्डर केलाय. येस. आणि याची पण लिंक मी देईन डिस्क्रिप्शन मध्ये. नक्कीच. आधी पण मी बराच काही ऑर्डर केलाय सो त्याची जर त्या व्लॉगची जर लिंक सापडली तर ती पण आपण इथे टाकू डिस्क्रिप्शन मध्ये देऊया. नक्कीच देऊ. त्याच्यावरती भरपूर साऱ्या वेबसाईट आहे म्हणजे जवळजवळ सगळ्याच आहे जे आपण ऑनलाईन ऑर्डर करतो ते. मला तर ते आवडतं की आपल्याला कॅशबॅक पण मिळतो अजून थोडे पैसे वाचतात. येस. सो बऱ्याचदा तुम्ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही एक संक्रांतीसाठी पण एक ऑर्डर केलाय. श्वेताने एक ऑर्डर केलेला ड्रेस आहे तो तुम्ही नंतर बघू शकता संक्रांतच्या ह्याच्यामध्ये. सो ब्लॅक कलरचा तो कुर्ता आहे. सो त्याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊ आपण. की नाही मायरा? येस. चलो ओके. सो जसं की तुम्हाला गौरवने दाखवलं कॅश करो कसं डाउनलोड करायचं आणि कसं यूज करायचं त्याच्यावरती 1500 अधिक वेबसाईट आहेत तर नक्कीच तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यावरून भरपूर सारी शॉपिंग करा. येस. चलो. सो आता तुम्ही पुढे बघा की मायराचा सेट वरचा रूम कसा होता. चलो ओके. सो ही आहे मायराची रूम, रूम नंबर 7, क्रिएटिव्ह माइंड प्रोडक्शन्स, मायरा वायकुळ परी. आणि आता आपण रूम मध्ये जाऊया आणि मायराच्या रूमची चूल घेऊया. थँक्यू. सो ही आहे मायराची नाही परीची ही सेट वरची रूम आहे. व्हॅनिटी रूम आहे. इथे बराचसा वेळ इनिशियल स्टेजेसला काही महिने म्हणा किंवा वर्ष पहिले वर्ष म्हणजे सकाळी 9:30-10 मायरा यायची. ती सकाळी सीन्स करायची, दुपारी ती जेवायची, झोपायची. तिच्यासाठी स्पेशल एक बेड आम्ही इथे करून घेतला होता आणि नंतर परत सीन करायची आणि मग परत रात्री आम्ही 9:30 घरी जायचो, परत सकाळी आम्ही यायचो. सो असं सगळं चालायचं इनिशियल स्टेजेसला. सो मायरा ऑनलाईन स्कूल होती मायरा. येस. तेव्हा सो ही रूम आम्ही आमच्या पद्धतीने थोडं म्हणजे रूम आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही कलर करून घेतला. नॉर्मल रूम होती मग नंतर आम्ही तिला पिंक कलर. आम्ही बराचसा वेळ आम्ही इथेच असायचो. एक्झॅक्टली. आपण जर राहतोय तर थोडं फ्रेश वाटलं पाहिजे. बरोबर. छान वाटलं पाहिजे म्हणून आम्ही त्याला सगळं थोडस आमच्या पद्धतीने रिनोव्हेट केलंय. येस. मायरा तुम्हाला दाखवेलच तिची रूम कशी आहे. ओके. सो पहिलं काय आहे आपल्या लेफ्ट साईडला ना सगळे मायराचे जे परीचे आपण अर्धा मायरा मारा येते परीचे सगळे डोळे. येस. परी. येस. सगळे परीचे जे शूज आहेत ते आणि सगळ्यात पहिला जो शूज होता तो हा होता परीचा. चाळीतला जो शूज होता तो हा होता. नंतर हे मायराचे स्कूलचे हे शूज आहेत. बरोबर. हे असं जेव्हा कधी क्लोज शॉट मध्ये जायची तेव्हा घालायची. असंच हे पण असंच आहे. हे घरातले आपण इथे आणलेत. हे कशाचे मायरा? स्कूल ड्रेस. हे फंक्शन असायचे ना आपण
फ्रॉक बर्थडे असेल तेव्हा. हे बाहेर असं कधी आउटडोअरला गेलो तर आणि हे असेच मायराचे कॅज्युअल्स असे आणून ठेवले होते. अजून होते पण आता परी थोडी मोठी झाली म्हणून चेंज झाले. आणि मायराचे जे काही कॉस्ट्युम्स येतात ते इकडे पार्टी ते लोक आयनिंग करून ठेवायचे आणि मग त्याप्रमाणे आम्ही इथे घालायचो. हे मायराचं एप्रन म्हणजे येस येस. ऍक्च्युली व्हायचं काही म्हणजे तिला मी दुपारी भरवायचो मग ते ड्रेस खराब होऊ नये म्हणून मग ते हे म्हणून दिलेलं एप्रन दिलं. येस वॉशरूम आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि आता बेड. येस बरं. सगळे बेड छोटे आहेत तिथे म्हणजे एकच माणूस झोपू शकतो. झोपू शकतो किंवा ते बसण्यासाठीच दिले. मोस्टली कोणी झोपत नाही बसण्यासाठीच दिले. पण मायरा तेव्हा खूप लहान होती म्हणून मी त्यांना सांगितलेलं की मला असा बेड पाहिजे तर आम्ही दोघी झोपू शकतो कारण मला तिला झोपायला लागायचं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तो बेड आम्हाला थोडा मोठा करून दिला प्रोडक्शननी आणि गादी आम्ही मागवली. तुम्हाला माहिती आहे गादीचा एक आपला हे आहे काय म्हणतात व्हिडिओ आहे व्लॉग आहे तो आपण मला भेटला तर मी इथे टाकेनच. फ्लो मॅट्रेसची गादी आहे आपली आणि ही तेव्हाची आहे. येस गादी घेतली मग आम्ही याच्यावरती बेडशीट नवीन नवीन आयकिया मधनं घेतल्या. आयकिया मधनं काय काय घेतलं आपण. चेअर्स घेतली. याचा वेगळा एक व्लॉगच आहे. चेअर्स घेतली नंतर हे टेबल घेतलं आपण. पिंक कलर करून घेतला बेडला साईडला सगळीकडे जिथे पहिला ब्लू होता हा आम्ही पिंक करून घेतलं. आणि या साईडला कपाट आहे ज्यात माझे क्लिप्स वगैरे खाण्याचे गोष्टी असतात. हे कपाट जेव्हा सिरियल नवीन नव्याने सुरू झाली तेव्हा आम्ही हे बनवून घेतलेलं कारण तुम्ही आधीचे ब्लॉग बघितले होते त्याच्यात नव्हतं. परत सुरू झाले तेव्हा हे आम्ही केलं. कपडे असतात तर मायराचं इथे काही डिशेस आहेत नंतर ड्रेसेस आहेत आणि बायजूज आहे मायराचा. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम मायरा इथे असते तर तिचा स्टडी जो टाइम आहे असं मध्ये मी सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे तिला मध्ये मध्ये भूक लागते ते सगळं इकडे असं भरून ठेवलंय. आणि मायराचा फेवरेट स्कूलचा ड्रेस येस हे ड्रायर आहे. इथे तिचे कोम क्लिप्स पावडर सगळं आहे. खाली मायराचं बायजूज असं सगळं ठेवलंय. येस आणि आम्ही आलो की बॅग वगैरे ठेवतो. येस आणि रिसेंट हा हा बोला बोला. अजून एक स्टडी टेबल आहे. येस आपण टेबल म्हणून म्हणजे स्टोर म्हणून वापर ठेवू शकतो. आणि इथेच आम्ही एक बरं 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 हा हे मायराला अभुनी नायसा आणि नवेंजल त्यांनी गिफ्ट केलं होतं. येस हे मायराच्या एका फ्रेंडने गिफ्ट केलंय. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आम्ही तिच्या समोर फॅन बोलत नाही. येस फ्रेंड बोलतो. येस 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 हे पण तसंच आलंय. आणि हे दिलंय राणीने त्याचं मला वाटतं ब्लॉग येथे बर्थडेच्या वेळेला दिलेलं ना मायराला. आणि इकडे माझे सगळे लहानपणांचे फोटो लावले. फर्स्ट फोटो आमच्या फॅमिलीचा आहे. येस हा मायराचा पहिल्या मंथचा फोटो आहे. हा वाला हा फर्स्ट मंथ नाही फर्स्ट मंथचा हा आहे. नाही हा आपण नाशिकला काढलाय. अच्छा अच्छा अच्छा. हा सगळ्यात पहिले घरात केलेला ना. ओके ओके आपल्या घरात हा तो वाला आहे. हा ती जस्ट बॉर्न झाली तो आहे. हा वाला हा वाला हा पण तेव्हाच आपण मॉर्निंग शूट केलं होतं. मॉर्निंग शूट केलं हा तिच्या पहिल्या रंगपंचमीचा. हा पण मॉर्निंग शूटचा. आणि हा सेकंड बर्थडेचा आहे. सेकंड बर्थडेचा. येस आणि इकडे सुद्धा एक फोटो हा पण राणीने दिलाय. म्हणजे तो एक प्रोमो होता ना सायकलवरती. मायरा पहिल्यांदा बोलते की तुम्ही मला वोट करा. जी मराठी अवॉर्ड फर्स्ट फर्स्ट मायराचा फर्स्ट 2021. येस 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 जी मराठी अवॉर्ड 2021 सगळ्यांनी आम्हाला अवॉर्ड करा. अवॉर्ड करा अवॉर्ड करा अवॉर्ड करा अवॉर्ड बोलायचे. आणि हे काय म्हणतात छोटस एक टेबल आहे जिथे मायरा तयार होते. तयार म्हणजे अशी ती फार काही तयार नाही होत पण तिचे काय हेअर असतात तेव्हा ती पोनीचे हे असतात. तेव्हा मायरा इथे हे पण आधी असं पिंक करून घेतलं. येस त्यामुळे तो असं फुल रूम मध्ये असं गर्ल वाला फील आणि फ्रेश वाटतं जरा. आम्ही व्हाईट कलर आम्ही परत रिपेंट केलं. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आम्ही तेव्हा पेंट केला होता आणि आता परत आम्ही रिपेंट केलाय जेव्हा सिरियल नव्याने सुरू झाली तेव्हा. आणि ऍक्च्युली इथे एक टेबल होता
पण आता जसं की तुम्हाला माहिती आहे लवकरच सिरियल वाईंड अप होते सो हळूहळू आम्ही एक एक सामान शिफ्ट करतोय, कारण सगळं एकदाच न्यावं लागणार नाही. एक असा मोठा टेबल होता ज्यामध्ये मायराचे सगळे टॉईज होते तुम्ही आता घरी घेऊन गेली. येस हा दाखवा दाखवा हे ओपन करून दाखवा. स्पेशल हे तुम्हाला मायराच दाखवेल ना दाखवा. सो हे स्टडी टेबल आहे जे वॉलवर लागतं आणि मायरा इथे जेवते अभ्यास करते बराचसा वेळ ती इथे तिचा घालवते. क्लिंग क्लेकचं काम असतं ते पण ती इथेच करते. है की नाही मायरा? खेळते पण याच्यावर, अभ्यास पण करते याच्यावर, जेवते पण याच्यावर आणि तिथे हाती साईडला दाखवते. अच्छा अच्छा अच्छा. आणि या इथे माझ्या सगळ्या बायजूसच्या बुक्स वगैरे मी ठेवलेल्या आहेत. म्हणजे ह्याला पाटीना स्टोरेज आहे, म्हणजे हे खाली पाडल्यानंतर माझ्या जराशी साईडला इथे जागा आहे तर इथे स्टोरेज म्हणून पण वापरता येतं. येस. सो रूम एकदम छोटा आहे पण म्हणून आम्ही तो असं सुटसुटीत ठेवले जेणेकरून ते फ्रेश वाटतं एकदम. आणि हे जेव्हा आणलं ना याचाही व्हिडिओ केलेला, हे मी अमेझॉन मधून मागवलं होतं आपण, पण तेव्हा मी बोललेली की मी आधी वापरून बघते आणि मग मी तुम्हाला सांगेन. सो हे एकदम बेस्ट आहे. येस, याची लिंक आपण टाकू. हेवी आहे, दणकट आहे आणि मस्त आहे ते. आणि दोन तीन जण म्हणजे मी पण तिथे कधी जेवायला बसतो, मायरा पण इथे जेवायला बसते, आम्ही तिघे पण बसतो किंवा इकडे गरो लॅपटॉपवर काहीतरी करतो तिकडे मायरा खेळते. येस, बेडवर बसावं लागत नाही. माझं बरंचस काम इकडनं व्हायचं, त्याचं रिझन एक होतं आम्हाला वायफाय होता, ऍक्सेस होता आणि बरेचसे मेल्स आहेत, काही मीटिंग्स आहेत, ऑनलाईन्स आहेत. येस येस, बरेचसे मेल्स मीटिंग काही असायच्या त्या माझ्या इकडनं व्हायच्या आणि प्रोडक्शननी मला तेव्हा खूप रिक्वेस्ट, म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं की कसं मला पण मायरा बरोबर राहायला लागायचं इनिशियल स्टेजेसला. सो इथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी तेवढी नव्हती, सो त्यांनी वायफाय लावला होता आणि वायफाय मी ते वापरत होतो. सो त्यावेळेला ते खूप कामाला आलं पहिल्या ह्याच्यामध्ये स्टेजेसमध्ये. मी तुम्हाला एक दाखवते जे मी माझ्या स्वतःच्या हाताने काढले. दाखवा दाखवा. म्हणजे मी मला एक दिवशी ब्रेक होता जेव्हा माझा शीन खूप उशिरा लागलेला, तेव्हा मला काही आयडिया सुचायची नाही काय करू आता काय करायचं, कारण टॉईज पण नव्हते त्यावेळेस, फक्त हे होत. तर माझी जी बुक होती स्कूलची, तर ते बघून बघून मला एक आयडिया आली की मी यार हे ड्रॉइंग करू का, तर तशाप्रमाणे मी हे ड्रॉइंग केलं. व्हेरी गुड व्हेरी गुड. मायराचं सगळंच इकडे व्हायचं, अभ्यास असेल ती खेळायची पण इथे. आता ते मी काढलंय म्हणून नाही तर अगदी बॉल असेल, तिचे सगळे टॉईज, टेरी, तिची डॉल, सगळं होत सगळं. म्हणजे 70% ऑफ द टाइम मायरा इथे स्पेंड करायची आणि त्याच्यामुळे ना आम्हाला माझं आणि छोट्याचं नेहमी होतं, स्पेशली श्वेताचं, की तिची रूम फ्रेश राहावी जेणेकरून आपल्याला इथे आल्यानंतर पण असं फ्रेश वाटावं, ते कंजेस्टेड किंवा असं काय क्लटर्ड फ्री पाहिजे. सो तिचं बरंच होतं. मी सुरुवातीला बघितलं असतं ना की जेव्हा मी पहिल्यांदा या रूम मध्ये आलो तेव्हा असं एकदम म्हटलं कसं आपण एवढ्याशा रूम मध्ये एवढे दिवस कसे काढणार, कसं राहणार, पण ठीक आहे मस्त. आपण आपल्या पद्धतीने छान नेही केलं, आपण आपली स्लीप सुद्धा दाखवू. येस येस, म्हणजे इकडे बरंच काही, म्हणजे तिथे रीडिंग इथे व्हायचं, या बेड वरती इथे बसायची, ती पूजा तिला घ्यायची, रीडिंग करून घ्यायची आणि आम्ही सगळे मिळून या रूम मध्ये धम्माल करतो. धम्माल करायचो म्हणजे पूर्वीच्या काळी पूजा दिली असताना मी काय आणि मी काय ते स्टीम वगैरे आणून मग ते बटर. येस, म्हणजे आम्ही इंडक्शन आणलेलं मी इथे आणि मग आम्ही दूध आणायचं, मग मी सगळ्यांसाठी कॉफी बनवायची, सगळे कॉफी प्यायचे, त्याचा पण एक व्हिडिओ आहे. येस, आम्ही खूप धम्माल केलेली इथे. मॅट टाकायचो आणि आम्ही सगळे इथे बसायचो, फुल धम्माल करायचो रात. आणि दुपारी पण समजा वेळ असेल तर सगळे इकडे झोपायचे आम्ही. खूप मजा केली या रूम मध्ये. आम्ही खूप छान माणसं जोडली आणि हेच आहे, म्हणजे आम्ही मायावर पण तेच शिकवतो की यू म्हणजे माणसं प्रेम तुम्हाला जेवढं मिळेल आणि माणसं तुम्हाला जोडता येईल तेच तुम्हाला आयुष्यभर राहणार आहेत. बाकी सगळं सेकंडरी आहे, नेम आहे, फेम आहे, हे सगळं नंतर आहे, बट दिस इज व्हॉट इज ऑल अबाउट. आणि म्हणजे या रूम मध्ये काय की ते गोष्टीची आठवण आहे, म्हणजे साक्षी दीदी, मग पूजा दीदी,
मनाली दीदी मध्ये सगळं असं रीडिंग मध्ये. आता आपल्याकडे अजून काही दिवस आहे ना, मग आपण फुल एन्जॉय करूया, मजा करूया, छान सगळ्या आठवणी आपण आपल्या सोबत साचूया. ओके ओके. सो असा होता मायराचा हा रूम टूर, सेट टूर, काय म्हणतात, सेट टूर नाही रूम टूर, रूम टूर, वॅनिटी रूम मायराची. सो तुम्ही बघितली मायराची सेटवरची रूम, वॅनिटी रूम, मेकअप रूम, त्याला बरंच काही म्हणता येईल की नाही. येस, कशी वाटली तुम्हाला मला सगळ्यांना सांगा. येस, नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली मायराची रूम. आणि हे ना श्वेताने खूप, म्हणजे मी असं कधी म्हणतो ना की सेटवरती कलर करायला पाहिजे, हे लावायला पाहिजे, पण तिचं श्वेताचं खूप होतं की आपण रूम खूप छान सजूया. आणि ते काही टायमानंतर मला खरंच वाटलं की नाही, जे श्वेता बोलत होती ते बरोबर होतं, बिकॉज काय मोस्ट ऑफ द टाइम आम्ही तिथे होतो, तिथे थांबायचो, राहायचो. सो ती जागा प्रसन्न वाटली पाहिजे, तर ते नंतर मला थोडं रिअलाइज झालं. आधी म्हटलं काय ठीक आहे रूम आहे आपण राहू आपलं काय एवढं काय, बट नाही छान होतं. म्हणजे आम्ही नंतर जेव्हा सेकंड काय म्हणतात कमबॅक जेव्हा केला तेव्हा थोडं आपण रिपेंट केलं, अजून फ्रेश वाटत होतं, नाही की नाही मायरा. सो काय दुसरं, म्हणजे जे तुम्हाला मगाशी ब्लॉग्स मध्ये मी सांगितलं की कॅश करोज वरनं तुम्ही ट्राय करा शॉपिंग करायचं, तुमचं जे काही असेल ते. मिंत्राचा सेल चालू आहे आता या टायमाला, सो जी काही तुम्ही शॉपिंग कराल इट शुड बी वाया कॅश करो. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिली आहे, ती लिंक क्लिक करा आणि आमचा जो कोड आहे Myra25 हा टाका, जेणेकरून तुम्हाला इन्स्टंट 25 rupees बोनस मिळेल. बोनस तिला एवढं पाठ झालं ना की हे सगळं ती पण कधी कधी असं कॅशबॅक पण म्हणतात, कॅशबॅक पण म्हणतो ना, है ना. येस, सो आता आपण अशाच एका व्लॉग मध्ये भेटूया. टिल देन टेक केअर, बाय बाय.